नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्रातल्या नेत्यांना सगळ्याच राजकीय दलांच्या आता एक सवयच लागलेली आहे खोट बोलायचं रेटून बोलायचं सारखं बोलायचं आणि आपलं पितळ उघडं पडतं हे दिसत असताना सुद्धा बेश्रम होऊन दुर्लक्ष करत पुन्हा खोट बोलायचं मी हे यासाठी सांगतोय की आता इंडिया टुडे एन्क्लेव्ह कॉन्क्लेव्ह झालं मुंबईला त्यात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे हे पत्रकाराच्या म्हणजे त्या अँकरच्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तर देत होते तेव्हा जेव्हा अँकरनी त्यांना विचारलं की तुमचा मोट जी डी पी एवढा मोठा आहे महाराष्ट्रात असली काय कमी आहे की महाराष्ट्रातनं मोठमोठे प्रकल्प गुजरातला जातात त्यावेळेला ते जे म्हणाले ते खोटं कसं रेटून बोलता येतं आणि सारखं बोलावं लागतं हे मी तुम्हाला सांगतो ते म्हणाले कुठलेही मोठे प्रोजेक्ट एक दोन महिन्यात येत आणि जात नसतात माझे तर सरकारी येऊन फक्त तीनच महिने झाले पण मागच्या सरकारनी कोऑपरेशन नाही केल्यामुळे त्यांना भीती वाटत होती की इथे आमचे इन्व्हेस्टमेंट खराब जाईल म्हणून त्यांनी ते प्रोजेक्ट बाहेर घेऊन जायचं ठरवलं या बाबतीत मी अग्रवाल साहेबांना सुद्धा बोललो ते म्हणाले होते आम्ही पहिलेच गुजरातला घेऊन प्रोजेक्टचं ठरवलं होतं त्यानंतर मी पंतप्रधानांना बोललो तर पंतप्रधान म्हणाले होते की राज्यात सरकारच तसं नव्हतं आणि त्यांना वाटलं नव्हतं सरकार बदलेल म्हणून ते केले पण याच्यापेक्षा मोठे प्रोजेक्ट मी तुम्हाला देतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना सांगितलं आणि ते मग पुन्हा हसत म्हणाले की ते ट्विट जे आहे अनिल अग्रवालचं ते पहा ते म्हणत होते आम्ही पहिलेच काही महिन्यापूर्वीच ठरवलं होतं की आम्हाला गुजरातला जायचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपण याच्या एका भागावर येऊ मागचं सरकार काम करत नव्हतं वर्तमान सरकारमधले जवळजवळ आठ नऊ मंत्री त्या मंत्रिमंडळात मंत्री होते तेव्हा ते झोपी गेलेले होते का महाराष्ट्रात येणारी ही गुंतवणूक जाईल अशी त्यांना भीती का वाटली नाही की त्या काळी त्यांच्याकडे जे खाते होते त्यात ते व्यस्त होते यातल्या एकाही मंत्र्यांनी जे आता सत्ता सत्त, 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 सध्या सत्ता सत्ता म्हणजे सत्तेमध्ये आहेत सध्या आणि अडीच वर्षापूर्वी सुद्धा ते सत्तेत होते त्यांनी या विषयावर की सरकार या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टना मदत करत नाही त्यांना त्यांना येऊ देण्यात खोळंबा घालतय असं एकतरी वक्तव्य त्या काळी दिलं का त्या काळी तर ऊर भरून सारखा गोडवा घात होते की आमचं सरकार गरिबांचं सरकार आमचं सरकार विकासांचं सरकार हेच ते आठ नऊ दहा लोक होती त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल त्या सरकारने नाही केलं तर त्या सरकारने जी गद्दारी केली मरा महाराष्ट्राच्या जनतेसोबत जसं तुमचं जर म्हणणं आम्ही ऐकलं तर त्या गद्दारीमध्ये तुम्ही सुद्धा आहात हे तुम्ही विसरायला नको महाराष्ट्राच्या तोंडचा घास जेव्हा जात होता तेव्हा तुम्ही काय खात होते आणि कशात व्यस्त होते हे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवं हो। आता दुसरा भाग जर हे तुम्हाला माहित होत की अनिल अग्रवालनी पहिलेच हे ठरवलं होतं ते त्यांना गुजरातमध्ये जायचं आहे मग अशा वेळी मुर्खासारखी तुम्ही का त्या वेदांतलासारखे सारखे पत्र लिहित होता की यमोयू साईन करण्यासाठी या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच ऑफिसमधनं गेलेलं पत्र आहे यांच्याच सरकारने पाठवलेली पत्र आहेत की साहेब लवकरात लवकर यमओयू साईन ते अग्रिमेंट साईन करण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ द्या जो प्रोजेक्ट गुजरातला पहिलाच गेला होता त्याच ऍग्रीमेंट साईन करण्यासाठी पत्र पाठवणं हा मूर्खपणा नाही का आणि हा तुम्ही केला का आणि केला असेल तर का केला याचाही तुम्हाला जवाब द्यावा लागेल आणि अनिल अग्रवाल जे जगात मोठे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आहेत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला किती नॉन सिरियस घेत होते की जेव्हा त्यांनी ठरवलं होतं की ते गुजरातला जाणार तरीही ते पत्र लिहून सांगत होते की तुम्ही केंद्र सरकारचं समर्थन आम्हाला मिळवून द्या राज्याच्या मंत्रिमंडळाचं समर्थन आम्हाला मिळवून द्या हे पत्र एकनाथ शिंदेच्या शपथविधीनंतर ते सरकार स्थापन झाल्यानंतर वेदांतांनी पाठवलेलं पत्र आहे या ज्या पत्रांच्या गोष्टी मी करतोय एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं हो पत्र वेदांतांनी पाठवलेलं हो पत्र हे सगळे पत्र इंडियन एक्सप्रेसनी पब्लिक डॉमिन म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवलेली आहेत त्यावेळेला तुम्ही आव आणला होता की आम्ही ऑटोकाट शेवटपर्यंत पत्र प, प, पत्र व्यवहार चालू होता शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या टचमध्ये होतो आम्ही ऑटोकाट प्रयत्न करत होतो जर तुम्हाला माहितच होतं ते गुजरातला गेले तर मग असा प्रयत्न कशासाठी करायचा यात अनिल अग्रवाल खोट बोलत आहेत आणि त्या जर अनिल अग्रवालनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढं स्वस्त समजलं असेल महाराष्ट्राच्या सरकारला एवढं स्वस्त समजलं असेल तर मग महाराष्ट्राच्या सरकारनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे त्याच्यावर हे तुम्ही पहिलेच ठरवलं आणि तरीही आमच्याकडनं ह्या गोष्टी मागवत होत्या जर जुन्या सरकारांनी त्याला सिरियसली घेतलं नसेल तर मग पस्तीस हजार करोडची त्यांना सवलत सबसिडी आणि ती जमीन तळेगावची ती जमीन तळेगावची त्यांचं युनिट पाहायला आलं अग्रवाल साहेबांचं त्यांची लोक ती पाहणी करून गेली ते तर महाविकास आघाडी सरकारमध्येच गेलेत ना मग त्या सरकारनी त्यांना समर्थन नाही केलं असं कसं म्हणता येईल पस्तीस हजार करोड रुपयेपर्यंत सबसिडी दिली त्यांना मोठी जागा दिली सगळं देऊ केलं परंतु जेव्हा ते पत्र लिहित होते महाराष्ट्र सरकारला की तुम्ही केंद्राचं समर्थन आम्हाला मिळवून द्या आणि तुम्ही म्हणत होता की साहेब तुम्ही अग्रीमेंट साईन करण्यासाठी आम्हाला वेळ द्या त्याच दरम्यान पंतप्रधान कार्यालयात त्यांची भेट झाली आणि एका आठवड्याच्या आत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी अग्रिमेंट साईन केलं त्यावेळेला उत्तर दिलं की तिथे सेमी कंडक्टरची पॉलिसी आहे महाराष्ट्रातल्या दिलेल्या कमी सवलतीमध्ये ते तिथे गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी पहिलेच ठरवलं होतं तर मग तुमची काय लायकी राहिली साहेब या देशात उद्योगपती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा खेळवतो पहिलेच ठरवलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडनं ह्या हमी मागून घेतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केवळ म्हणपत्र लिहितो इतकं दुर्भाग्य या महाराष्ट्राचं कधीही नव्हतं आता त्याच प्रोजेक्ट वर मतं मागतायत मोदी साहेब गुजरात मध्ये दीड लाखाचा प्रोजेक्ट आम्ही आणला हजारो गुजरात गुजराती मुलांना तिथे नोकऱ्या मिळेल राज्याचा जीएसटीचा शेअर फार पुढे वाढेल काय हे इलेक्शनच्या पहिलेच स्टंट होत काय आमचे किल्लेदार फितूर झाले म्हणून हा किल्ला आमचा आमच्या हातात न गेला जो प्रोजेक्ट टाटांचा होता टाटांच्या त्या प्रोजेक्ट सोबत संरक्षण मंत्र्याचं अॅग्रीमेंट ते प्लेन घेण्याचं होत संरक्षण मंत्रालयाच्या त्या अग्रीमेंटमध्ये तो प्रोजेक्ट कुठे सुरू व्हावा याची कुठेही रेफरन्स नाही आहे त्यामुळे संरक्षण खात्याचं ते अग्रीमेंट होतं म्हणून तुम्ही टाळू नका तोही प्रोजेक्ट नागपूरला येणार होता आणि महाराष्ट्रात वेदांताचे खूप इन्व्हेस्टमेंट आहे महाराष्ट्रात टाटांचं सुद्धा खूप इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांना ते राज्य इन्व्हेस्टमेंटसाठी जर वाटत असेल सरकार येतात आणि सरकारे जातात उद्योगपती महाराष्ट्रातच आहेत महाराष्ट्रात किती सरकार बदललीत महाराष्ट्राच्या जन्मापासून पण टाटा बिर्ला बजाज अंबानी अडाणी सुद्धा यांनी काय आपले उद्योग महाराष्ट्रात हलवले त्यामुळं या, त्याम या गावगप्पा सोडून द्या साहेब जे गेलं ते गेलं तुम्ही काय मिळवू शकता याच्यावर लक्ष द्या नाहीतर पुन्हा गुजरातकडनं डिमांड आली हे पुन्हा गलात किल्ल्याचे दरवाजे तुम्ही उघडे करून द्याल आय जनाब किल्ला आप का हो महाराष्ट्राला इतिहासापासून इतिहास महाराष्ट्राचा आहे ही जी कीड लागलेली आहे दिल्लेश्वरांसमोर शेपूट घोळण्याची त्यामुळे महाराष्ट्राचं आतुनात नुकसान झालं जे दिल्लीश्वरांशी लढले ते अमर झाले मग महाराणा प्रताप असो शिवाजी असो संभाजी असो पेशवे असो त्यामुळे तुम्हाला अमर व्हायचं आहे का येणाऱ्या पिढ्यांकडनं शिवाय खायच्या हे तुम्ही ठरवावं जे घाल ते विसरून जावं जे दिलं ते दिलं जे आता आहे ते थे सांभाळून ठेवावं पण कमीत कमी, कमी खोटं बोलू नका कारण तुमचं वक्तव्य आणि तुम्ही दिलेली पत्र हे सत्य काय आहे ते सांगतं त्यामुळे कमीत कमी आता यावर खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका सगळ्याच लोकांना हात जोडून विनंती आज एवढंच पुन्हा येतो सोमवारी काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र